नंदुरबार जिल्हा अति दुर्गम भागात वसला असून धडगाव अक्कलकुवा परिसरातील काही गावांमध्ये रस्त्यांअभावी तेथील रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो आरोग्य सुविधा वेळेवर मिळत नसल्याने बोजवाराही उडतो यामुळे अँब्युलन्स रोड अॅम्ब्युलन्स फ्लोटिंग अँब्युलन्स बाईक अँब्युलन्स या भागात फारशा प्रभावी ठरत नसल्याने यावर नंदुरबार शहरातील प्रणव वडाळकर या आठवीच्या विद्यार्थ्याने ड्रोन अॅम्ब्युलन्सचा पर्याय सुचवलाय सदर प्रकल्पाचे बालविज्ञान परिषदेत राष्ट्रीय पातळीवर सादरीकरण करण्यात आले तसेच नंदुरबार शहरातील श्रीराम कोचिंग क्लासेसचा विद्यार्थी प्रणव आशुतोष कोटाळकर यांनी मार्गदर्शक शिक्षक अविनाश भांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकल्पाची सादरीकरण केली आहे इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसचे रुग्ण जसे की गर्भवती महिला व हार्ट अटॅक आलेले व्यक्ती यांना इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस लागते पण बँबुलन्समुळे जास्त कालावधी लागतो व बरेसे रुग्ण दगावतात यावर पर्याय म्हणून ड्रोन ॲम्ब्युलन्स ड्रोन ॲम्ब्युलन्स म्हणजेच ड्रोनला ॲम्ब्युलन्स जोडली असेल आणि ड्रोन अँब्युलन्सला लिफ्ट करेल त्याचं पेशंट पण असेल म्हणजे पेशंटला हॉस्पिटलपर्यंत लवकरात लवकर पोचवता येऊ शकेल या मा, मा मानण्यामागचा आमचा उद्देश हा होता की जिल्ह्यामध्ये दुर्गम आणि दुर्गम भागामध्ये किंवा रिमोट एरिया जो आहे की तिकडे वाहनं पोचू शकत नाही रस्त्यांचा अभाव आहे रस्ते नाही आहेत अशा ठिकाणी जे लोक राहत असतात अशा लोकांपर्यंत आरोग्य सेवा गतिमान गती म्हणजे वेगाने कशी पोहोचू शकते याच्यासाठीचा आमचा हा प्रयत्न होता विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन जिज्ञासा वृत्तीला चालना मिळावी यासाठी राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेच्या माध्यमातून प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात येते नंदुरबार जिल्ह्यात वात्सल्य सेवा समितीच्या माध्यमातून सदर परिषदेचे आयोजन करण्यात येते यावर्षी जिल्हास्तरावर सुमारे एकशे चौसष्ट प्रकल्पांची नोंदणी करण्यात आली होती त्यातील प्रकल्पांचे प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात आले तर यातील सोळा प्रकल्प विभाग स्तरावर निवडले गेले होते त्यातील चार प्रकल्प राज्यस्तरावर आणि चौघांमधील ड्रोन अँब्युलन्सवरील प्रकल्पाचे राष्ट्रीय पातळीवर सादरीकरण झाल्याची माहिती जिल्हा समन्वयक आशिष वाणे यांनी दिली आहे जागर जनस्थांसाठी जीवनमाळी नंदुरबार